आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. सोलापुरात नागरी विमान सेवा सुरू व्हावी यासाठी पेन्शनर संघटनेने सोलापूर विकास मंचच्या चक्री उपोषणाला पाठिंबा दिला आहे. सोलापुरातील नागरी विमानसेवा सुरू व्हावी यासाठी पेन्शनर संघटनेने सोलापूर विकास मंचच्या चक्री उपोषणाला पाठिंबा दिला आहे. सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू व्हावी यासाठी सोलापूर विकास मंचचे 16 दिवसापासून चक्री उपोषण सुरू आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर पेन्शनर संघटनेने देखील विमानसेवा सुरू होण्यासंदर्भात चक्रीय उपोषणला पाठिंबा दिला आहे. माझं नाव डी डी कुलकर्णी, मी सोलापूर महापालिकेत कामाला होतो. 2017 साली सेनावरती झालं आहे. आमचे मित्र केतन शाह यांनी जे सोलापूर विकास मंचच्या सहयोगाने होडगी रोड येथील विमानतळ सुरू करण्याबाबत चक्री उपोषण चालू केलेलं आहे, त्यास आमचा संघटनेचा आणि माझा व्यक्तिशः पाठिंबा आहे. सोलापुरातील सर्व राजकीय पक्षाचे पुढारी याबाबतीत उदासीन असताना त्यांनी हा सुरू केला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे आणि त्याच्या उपक्रमाबद्दल भावी पिढी त्यांना धन्यवाद देईल. माझे नाव रऊफ बागवान आणि आमचे सहकारी डी डी कुलकर्णी सोलापूर महानगरपालिका पेन्शनर संघटनेच्या वतीनं आज सोलापूर विकास विमानतळ करिता जे चक्री उपोषण चालू आहे त्यास आमच्या संघटनेचा सक्रिय पाठिंबा आम्ही विना अट देत आहोत. थोडक्यात सोलापूर शहराचा विकास होण्याकरिता जसं रोड, ट्रॅफिक, रेल्वे त्याचबरोबर विमानसेवा चालू होणं अत्यंत गरजेचं आहे. सोलापूर शहराचा चौफेर विस्तार होत आहे, त्याचप्रमाणे विकास होणं पण गरजेचं आहे. त्याकरिता आपल्याला गतिमान प्रशासन आणि सोलापूर शहराचं गतिमान विकास होण्याकरिता विमानतळाची अत्यंत आवश्यकता आहे. जग आपण संगणक युगाकडे चाललेलं आहे, त्याचप्रमाणे विमानतळाचा देखील आपल्याला फायदा व्हायला पाहिजे की आपलं ट्रान्सपोर्टेशन कमीत कमी वेळेमध्ये साध्य करून सोलापूर शहराचा विकास कसं साध्य करता येईल त्याकरता विमानतळाची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे. तरी सोलापूर महानगरपालिका पेन्शनर संघटनेच्या वतीनं सोलापूर विकास विमानतळान आमचा पूर्ण पाठिंबा राहील. धन्यवाद. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.